केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे सुरू असलेल्या कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेच्या अनुषंगानं या रोगाविषयी अधिक प्रबोधन करण्यासाठी के रुग्णालयाच्या त्वचा विज्ञान विभागाचे प्रमुख डॉक्टर उदय खोपकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहे उदयजी साडेनऊच्या बातमीपत्रात आपल्याला मनपूर्वक स्वागत केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीनं कुष्ठरोग निर्मूलनाची मोहीम सध्या व्यापक प्रमाणात सुरू आहे का ही मोहीम सुरू करायची वाटली नेमकं कारण काय असू शकेल गेले दहा वर्ष आम्ही बघतोय की कुष्ठरोग जे कुष्ठरो रोगांच्या संख्येमध्ये म्हणजे नवीन नवीन जे कुष्ठरोगी आम्हाला आढळतात त्यांच्या संख्येमध्ये गेल्या दहा वर्षात हळूहळू पण निश्चितच थोडी वाढ दिसून आलेली आहे किंबहुना असं म्हणता येईल की जेवढ्या प्रमाणात कुष्ठरोगांचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे होतं जेवढ्या वेगाने तेवढ्या वेगाने ते होत नाहीये आणि याशिवाय त्यामध्ये काही विशेष प्रकारचे म्हणजे लहान मुलांच्या मध्ये दिसून येणार कुष्ठरोग जास्त प्रमाणात आता आढळून यायला अली लाग लाग लागले अलीकडे गेले अली मी म्हणेन पाच ते दहा वर्षामध्ये बरं आणि त्यामुळे आपल्याला असं कन्क्ल्युजन काढता येतं की कुष्ठरोग अजूनही थोडा थोडा का होईना पण समाजामध्ये पसरतोय बरं तर त्या यामुळे त्याची विशेष नोंद घेऊन केंद्रीय आरोग्य विभागाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असं ठरवलं आहे की ही नवीन मोहीम हाती घ्यायची ज्याने की नवीन रुग्ण आपण शोधू शकू बर आणि त्यांना त्वरित उपचार आपण देऊ शकू बरं हे कुष्ठरोगाचे रुग्ण तुम्हाला शोधायचे आहेत कुष्ठरोगाची नेमकी लक्षणं काय सांगता येतील म्हणजे कुठल्या लक्षणावरनं ठरवायचं की कुष्ठरोग झालेला आहे कुष्ठरोगाचं प्रमुख लक्षण असं असतं की त्वचेवरती संवेदनाहीन असा चट्टा जो पांढऱ्या रंगाचा असू शकतो किंवा लाल रंगाचाही असू शकतो आणि कुठल्या कुठेही अंगावरती असा जर चट्टा आढळून आला विशेषतः त्याच्यावरती संवे संवेदना कमी झाली असेल तर नक्कीच ते कुष्ठरोगाचं पहिलं लक्षण समजलं पाहिजे याशिवाय कधी कधी त्वचेवरती गाठी येणे विशेषतः चेहऱ्यावरती आणि संवेदना कमी होणे हाताची किंवा पायाची हे सुद्धा कुष्ठरोगाचं लक्षण असू शकतं अर्थात इतरही काही मज्जातंतूंचे विकार आहेत म्हणजे डायबिटीसने सुद्धा जर ऍडव्हान्स डायबिटीस असेल तरी सुद्धा संवेदना कमी होऊ शकते विविध कारण असतात पण एक कारण हे कुष्ठरोग असत बर तर असे पण मुख्यतः त्वचेवरती ही लक्षणं दिसत असल्या दिसली दिसली जर त्वचेवरती कुठलाही डाग दिसून आला तर त्वरित आपण वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे पण हा आजार नेमका होतो कशामुळे कुष्ठरोग हा एक विशिष्ट बॅक्टेरियामुळे होतो ज्याचं नाव आहे मायको लेप्रे म्हणजे हा ट्युबर क्युलॉसिस ज्याने होतो मायकोबॅक्टेरियम ट्युबर क्युलॉसिग क्षयरोग ज्याला म्हणतो त्या प्रकारचाच हा बॅक्टेरिया आहे आणि त्याने हा कुष्ठरोग होतो ज्याचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम लेप्रे तर हा हवेतून पसरत असल्यामुळे ज्या ठिकाणी ज्या भागांच्यामध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे ओव्हर क्राउडिंग आहे अशा ठिकाणी कुष्ठरोग पसरण्याचा चान्स जास्त असतो म्हणजे कुष्ठरोग टाटा येऊ शकेल का म्हणजे कुष्ठरोग होऊच नाही यासाठी खबरदारी पोषक आहार आणि खेळती हवा असेल आपल्या अप्ले, आपल्याला मिळत असेल हु। तर कुष्ठरोग होण्याचा म्हणजे चान्स कमी असतो बरं कुष्ठरोगाचे काही टप्पे असतात का म्हणजे पहिल्या टप्प्याचा आहे कुष्ठरोग किंवा आता नंतर ऍडव्हान्स होत जातोय पुढे पुढे पसरत जातोय आणखीन जास्त तीव्र होत जातोय असे काही टप्पे आहेत का टप्पे नक्कीच आहेत पहिल्या स्टेजमध्ये त्वचेवरती नुसताच चट्टा दिसतो पण जो, जो पुढे वाढत गेला तर संवेदना नष्ट झाल्यामुळे मग त्वचेवरती जखमा होणे किंवा त्वचा म्हणजे कोरडी पडून भेगा पडणे पायावर याशिवाय हात किंवा पाय वाकडा होणे आणि लुळा पडणे कारण नसा खराब झाल्यामुळे आपल्या हाताची किंवा पायाची मुवमेंट कमी होऊ शकते म्हणजे विकनेस येतो बर तर जोर कमी झाल्यामुळे हो, हात वाकडा सुद्धा होऊ शकतो आणि जी सार्वत्रिक सर्वांना माहिती आहेत अशी लक्षणं म्हणजे बोटं छोटी होतात आपल्या हाताची किंवा पायाची बोट पुढचा भाग बोटाचा गळून पडतो जखमा झाल्यामुळे तर आ, हे अर्थात खूपच ऍडव्हान्स लक्षण आहे म्हणजे तिसऱ्या स्टेजमध्ये तुम्हाला दिसून तर या प्रकारचे रुग्ण हल्ली एवढे दिसत नाहीत कारण सर्वांच्या मध्ये कुष्ठरोगाबद्दल जाणीव असल्यामुळे आणि हा लगेचच त्यांनी औषध घेतल्यामुळे त्या स्टेज पर्यंत बहुतेक म्हणजे नव्याण्णव टक्के म्हणण्यापेक्षा एक पंच्याण्णव शहाण्णव टक्के लोक जात नाहीत आणि त्या प्रकारचे त्रास त्यांना होत नाही पण ह्या टप्प्यात पोहोचलेला कुष्ठरोग तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात बरा होऊ शकतो का आणि एकंदरच कृष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो का जर तो खूपच उशिरा आपण डिटेक्ट केला तर तो कदाचित पूर्णपणे म्हणण्यापेक्षा त्या बॅक्टेरिया पूर्णपणे मरू शकतात कारण कुष्ठरोगाच्या विरुद्ध प्रभावी औषध सध्या नक्कीच उपलब्ध आहे खर तर हे औषध गेल्या वीस वर्षापासून वापरात आहे आणि त्यामुळेच मुख्यतः कुष्ठरोग मध्ये येण्यासाठी खूपच मदत झालेली आहे आणि तरीसुद्धा थोड्या प्रमाणात अजूनही काम करण्याचे बाकी आहे आणि त्यासाठी सर्वांनीच आपण लवकरात लवकर काही त्वचेवरती चट्टा जर आढळून आला तर आपण वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे आणि लगेचच निदान होऊन चाचण्या होऊन निदान होऊन औषध घेतलं तर हा कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो याशिवाय जर जरी काही डिफॉर्मिटी uh, म्हणजे व्यंगत्व कुष्ठरोगामुळे आलेलं असेल तरीसुद्धा ते बरं होऊ शकतं uh, जर बॅक्टेरिया तर पूर्णपणे मरूच शकतात पण व्यंगत्व सुद्धा कधी कधी प्लास्टिक सर्जरी ने सुद्धा आपण ठीक करू शकतो पण एकदा औषधोपचार घेऊन रुग्ण पूर्ण बरा झाल्यानंतर परत तो रोग उद्भवू शकतो का uh, जास्त करून तो परत उद्भवत नाही बरं पण पर... आ, मी म्हणेन एक दोन ते तीन टक्के शक्यता राहते अच्छा की ज्यासाठी आम्ही सर्व रुग्णांना सांगतो की तुम्ही दर सहा महिन्यांनी जरी बरा झाला असेल तरी दर सहा महिन्यांनी तपासासाठी या अगदी डॉक्टर आज तुम्ही आमच्या बातमीपत्रामध्ये आलात आणि अगदी मुलाचं मार्गदर्शन केलं कुष्ठरोगी जे आहेत किंवा कुष्ठरोग पुढे होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायला पाहिजे ते तुम्ही सांगितलं कुष्ठरोग्यांना सुद्धा तुम्ही एक चांगला संदेश दिला या निमित्तानं कुष्ठरोग बरा होऊ शकतो तो जीवघेणा पण नाही आहे आणि चांगली खबरदारी घेतली तर तुम्ही त्याला दूर ठेवू शकता आणि तो परत उद्भवू पण शकत नाही चांगली खबरदारी घेतली तर आपण आज बातमीपत्रात आलो त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार